सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. कुडाळ पंचायत समिती सभापती नूतन आईर, रांगणा तुळसुली सरपंच नागेश आईर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी त्यांचं भारतीय जनता पार्टीत स्वागत केलं. सभापती आईर यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला जोर का झटका बसलाय, तर आमदार नाईक यांच्या मतदारसंघात या प्रवेशामुळे सुरुंग लागलाय. गेले काही दिवस कणकवली तालुक्यात शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश सुरूच असताना आज कुडाळ सभापती आईर यांनी राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केल्याने शिवसेना पक्षाला फार मोठा धक्का बसलाय. त्यांनी राणेंच्या कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजपा युवा प्रवक्ता दादा साईल, दीपक नारकर, राकेश कांदे, कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजन जिके, सोनू सावंत, संदीप सावंत, अरविंद परब, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, राकेश कांदे, सर्वेश वर्धम, सुनील बांदेकर, पप्या तवटे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकांची ही कामं करू शकत नाही. आता तुम्ही सरपंचांचं मत समजून घेतलं की बाबा आमचीच कामं होत नसतील, आम्हाला कोणी विचारत नसतील, म्हणून आता शिवसेनेमध्ये असलेल्या शिवसैनिकांनी पण विचार करावा की हे अशा पद्धतीच्या सभापती असेल किंवा सरपंच असतील, ह्यांचीच कामं होत नसतील तर सामान्य शिवसैनिकांना विचारणार कोण? म्हणून हे सरकार असो किंवा नसो, सत्ता असो किंवा नसो, शिवसैनिकांची कामच होत नाही आहेत. आणि ह्यांना सगळ्यांना विश्वास आहे की ह्या जिल्ह्यामध्ये कामं व्हायची असेल, जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तर भारतीय जनता पक्ष याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणून सातत्याने तुम्ही बघत असाल की प्रत्येक तालुक्याचे विविध कार्यकर्ते, पक्षातल्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ह्यांना आता ठाम विश्वास लागून राहिलेला आहे की आता ह्या जिल्ह्यामध्ये विकास कामं करायची असतील, ताकद मिळवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय नाही. हे पाहुणं सरकार आहे, जास्त काळ टिकणार नाही हे ह्यांच्या कार्यकर्त्यांनाही माहिती आहे महाविकास आघाडीचं. म्हणून आज आहे उद्या आहे, पण कायमस्वरूपी जिल्ह्याचा विकास करायचा असेल, आम्हाला ताकद द्यायची असेल, तर भारतीय जनता पक्ष हा एकमेव पर्याय आहे. त्यानुसार हे सगळे प्रवेश होत आहे. जेव्हामध्ये प्रवेश करण्याचं कारण एवढंच की आम्ही शिवसेनेमध्ये असताना आम्हाला मला सदस्यांची साथ मिळाली नाही किंवा वरिष्ठांनी सुद्धा सदस्य साथ देत नसताना त्यांची दखल घेतली नाही, त्यामुळे मला भारतीय जनता पार्टी तसेच आमदार साहेब नितेश राणे, नारायणजी राणे साहेब यांच्यामध्ये प्रवेश करावा लागला. प्रहार डिजिटल साठी संतोष राऊळ, कणकवली. निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.